भीमनगर येथे शशिकला कोगनोळी गावामध्ये मंत्री यांच्या विशेष प्रयत्नाने भीमनगर येथे एस सी फंडांतून पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेल्या सीसी रस्त्याचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे हालसिद्धनाथ शुगरचे संचालक प्रकाश शिंदे किरण निकाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले पावसाळ्यामध्ये येथील दूधगंगा नदीला पूर आल्यानंतर त्याचे पाणी सर्वात प्रथम भीमनगर या वस्तीमध्ये साचते त्याच पाण्याने गल्ली बोळातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती येथील सर्व परिस्थिती मंत्री शशिकला व खासदार अण्णासाहेब दखल घेऊन समाज कल्याण खाते अंतर्गत एस सी फंडातून पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे याच रस्त्याचे उद्घाटन आज पार पडले आहे यावेळी उपस्थित पी एल डी बँक संचालक विलास नाईक अमित गायकवाड अजित पाटील सुनील माने अंकुश दाबाडे रंगराव कागले सचिन निकम यांच्या हस्ते कुदळ मारून कामाची सुरुवात केली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत राजाराम नाईक यांनी केले तर आभार प्रीतम शिंत्रे यांनी मानले यावेळी राजाराम नाईक विश्वनाथ ढाले जीवन नाईक दीपक जिरगे आकाश आवटे श्रीनिवास ढाले विश्वनाथ शिंत्रे प्रणव मिस्त्री सागर ढोबळे राहुल ढाले निलेश मोहिते अजय जिरगे हेमंत ढाले नंदकुमार ढाले बाळासो नाईक व विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या नेत्या आदरणीय कर्नाटक राज्याच्या धर्मादाय खात्याचे मंत्री जोले बहिणी आणि आदरणीय आमचे नेते आमच्या विभागाचे खासदार अण्णासाहेबांना झुल्हे यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण विभागातून या शेशी रोडच्या पंचवीस लाखाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र कच्नाथ कारखान्याचे संचालक प्रकाशना शिंदे तसेच किरणाना निकाडे तसेच या गावचे सुनीलांना कुमारांना